सभागृहात अशी परिस्थिती आहे काँग्रेसची की एकमेकाकडे संशयानं पाहतात आहे, यातला कोणी उठून तिकडे जाईल का। त्यामुळे ते नरेटिव सेट करतात की हा राजीनामा होणार आहे, ते येणार, त्याला दुसरं राजकारण नाहीत आहे, त्यांना कन्फ्युजन तयार करत आहे महायुतीमध्ये। स्पष्टपणे एकनाथ शिंदेजीच राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहे हे माननीय देवेंद्रजींनी राज्याच्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी हे काल क्लिअर आपल्याला सांगितलं आहे। या राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगितलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहे। काँग्रेसचे काही नेते येणार आहेत का? काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे। काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे आणि काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता का ठरत नाही याच्यावरनच तुम्ही बघा। त्यांना आता ब्लड टेस्ट करून विरोधी पक्षनेता करावा लागणार। तर विरोधी पक्षनेता झाला काही दिवसात तो तिकडं महायुतीकडे येऊन जाईल, जातो नाही महायुतीकडे येईल, गेले अजितदादा गेले नाही महायुतीकडे येईल ही भीती वाटताय काँग्रेसला। आणि त्यामुळे आता ते पूर्ण ब्लड टेस्ट करतील कुठला नेता बरोबर राहील नाही राहणार। पण काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे, काँग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो।